एक सविस्तर बातमी. निलेश लंके यांचा आजच शरद पवार गटामध्ये प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जाते. निलेश लंके यांना नगर दक्षिणमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. लंकेंच्या मी अनुभवलेला कोविड या पुस्तकाचा आज पुण्यामध्ये प्रकाशन सोहळा होणार आहे. अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून. योगेश, पारनेरचे आमदार निलेश लंके यांचा पक्षप्रवेश आजच होणार अशा पद्धतीची एक शक्यता वर्तवली जात आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून निलेश लंके यांचा पक्षप्रवेश कधी होणार या संदर्भातल्या चर्चा सुरू होत्या. निलेश लंके ज्यावेळी राष्ट्रवादीमध्ये फूट पडली त्यानंतर ते अजित पवार गटासोबत गेले होते. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीचं एकूणच त्या पार्श्वभूमीवरती निलेश लंके हे शरद पवार गटात पक्षप्रवेश करतील आणि त्यानंतर नगर दक्षिणमधून त्यांना उमेदवारी दिली जाईल या संदर्भातल्या चर्चा सुरू आहेत आणि हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी पुण्यात येऊन शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांचीसुद्धा त्यांनी भेट घेतली होती आणि या भेटीमध्ये पक्षप्रवेशासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यासोबतच ज्यावेळी अमोल कोल्हे यांचं महानाट्य हे निलेश लंके यांच्या पारनेर मतदारसंघात होतं त्यावेळीसुद्धा आमदार कोल्हे खासदार कोल्हे यांनी या संदर्भात एकूणच आव्हान केलं होतं की निलेश लंके यांनी शरद पवार गटाची तुतारी हातात घ्यावी आणि नगर दक्षिण मैदान गाजवावं अशा पद्धतीचं आवाहन केलं होतं आणि त्यानंतर या सगळ्या राजकीय घडामोडी सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. आज निलेश लंके यांचा पक्षप्रवेश होणार अशा पद्धतीची शक्यता ही वर्तवली जात आहे. त्या संदर्भातली तयारी सुद्धा सध्या शरद पवार गटाकडून सुरू असल्याची माहिती मिळते. त्यापूर्वी आज 3 वाजता निलेश लंके यांचं मी अनुभवलेला कोविड या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. हा प्रकाशन सोहळा शरद पवार यांच्या हस्तेच पार पडणार आहे अशी माहिती आता मिळालेली आहे. त्यामुळे निलेश लंके यांचा आज पक्षप्रवेश होईल अशा पद्धतीची सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे. अगदी सगळं काही जाणून घेत राहू योगेश आपल्याकडून. तुर्तास धन्यवाद.